कंचबी आश्रमाला आम्हाला मदत करायची नाहीये. आम्ही मदत मागायला आलेलोच नाहीये. कशाला सांगते मला? मग कशा पाय उभे आहात? चला निघा. अहो हे बघा, मी तुम्हाला सांगतो. नाही नाही, तुमची म्हशी आलेली असली तरी आम्हाला चीक नकोय. हा, कारण आम्हाला खरवस करता येत नाही. माग एक डाव खरवस केला होता, त्याची पनीर बुर्जी झाली. पनीर? हा मस्त चीक. अहो तुम्हाला या कपड्यांवरून काय वाटतंय? मी तबेलेवाला आहे. कपडे ही अंधश्रद्धा आहे हो. काय? हा नाही, तुम्ही चोरीचा मोबाईल काय आला असता तरी आम्हाला नकोय. एक मिनिट, तुम्ही मला चोर म्हणताय? नजरेतच दिसतंय भामटा. भामटा बोलताय तुम्ही मला? अरे हो, अरे हो, दसरा आहे ना बघा. सॉरी सॉरी सॉरी, दसऱ्याचा राक्षस लपाय आला असेल. राक्षस? अहो अजून किती जाणार तुम्हाला? तुम्ही मला ओळखलत का? मी कोण आहे? ओळखलं ओळखलं, पण आम्हाला हे घर विकायचं नाहीये. तुम्ही कोण घर विकणार आहे? हे घर माझं आहे, याचा मालक मी आहे. माझं नाव कृष्णकांत कामेरकर. मग काय झालं? आणि तो इथे कोण राहतो? तो काय? तो ऋषिकेश काळगुळ तिळगुळकर. त्याचा बॉस आहे मी. मग मी काय करू बॉस? काय करतो? मला माफ करायचं. अजून माफ केलं म्हणे पाडीन. नाही, केलं केलं, माफ केलं माफ केलं. हो हो, माफ करा हो, मी ओळखलं नाही तुम्हाला. मला पण नाही ओळखतो. बॉस म्हणून मला किंमतच नाहीये काही? अवमानाला लावून नका घेऊ. मला सांगतो ना, या पुण्यातल्या लोकांना ना माझी कदर नाहीये. कुणाची आहे? काय पुण्याची आहेत लोक? पुण्याची काय कदरच नाही हो. मी साऊथला असतो ना. हे काय कृष्णकांत तसा रजनीकांत? ओ माझं पण तेच झालंय. म्हणजे तुम्ही पण साऊथला? नाही, कोल्हापूर साऊथलाच आहे की. अहो मी ऋषाचा बाप राजेश. ओ काका. अहो आपण समदुःखी आहोत. यांनी येत ना माकडे माझ्या रिबडा इथं बसा की. काय झालं साहेब? नाही वर काय बघायलाय? नाही काही नाही, वर जायचंय का? थांबा, मी ही जरा अडचण. नाही 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 नाही. काय ती एक माझी दर्दभरी कहाणी. आहो मग सांगा की. जाऊ दे. माझी जखम आहे ना ती भळभळायला लागते. अहो मग दोस्त दोस्त झालो की नाही आपण आता? हा मग दोस्ताकडे वाहून टाका ती जखम. खूप वेळ लागते. मग तू सांगाच, मला टाइमपासला दुसरं काहीच नाही. हा अहो मन मोकळं करा. आता तुम्ही घरीच बोलू शकता. बाबा घरी आहेत, पण आजोबा कोल्हापूरला आहेत ना मॅम. त्यांच्याशी बोलायचं असतं मला मॅम, आणि त्यांच्याशी बोलल्याशिवाय ना माझा दिवस कम्प्लीट होत नाही. सो स्वीट. आय मीन तुमच्यासारखं नातू मिळणं या काळात हे खरंच खूप खूप भाग्याचं लक्षण आहे. थँक्यू मॅम. हॅलो. हा रिषा, तुझ्या आजच्या प्रोग्रामचे वांदे आहेत बाबा. अरे तुझे बाबा काही केल्या बाहेर जायला तयार नाहीत ना? हार्मोनियम वाजवत बसलेत. रिषा मी जाम ट्राय केला रे. ओके आज पण शो रेकॉर्ड करावा लागेल. कुठे करू? एनी प्रॉब्लेम मॅम? घरी वायफाय चालू नाहीये, त्यामुळे मी ऑफिसमधून आजोबांना व्हिडिओ कॉलिंग करू शकतो का? काय आजोबांना व्हिडिओ कॉलिंग? म्हणजे तुमचे आजोबा व्हिडिओ कॉल करतात? यात काय मॅम, मॅम मागच्या वर्षीपर्यंत तर आजोबा स्पोर्ट्स बाईक चालवत होते. व्हॉट स्पोर्ट्स बाईक? हम हम डोंट टेल मी. पण
आता डॉक्टरांनी सांगितलं नका चालवू. बॅक पेन. आजोबांनी स्पोर्ट्स बाईक डॉक्टरांना ठोकली. डोळ्यांचा प्रॉब्लेम आहे ना, दिसत नाही. पण तुमच्या आजोबांना बघून असं वाटत नाही की त्यांना डोळ्यांचा प्रॉब्लेम असेल. छे, डॉक्टरांना दिसत नाही, त्यांना बाईक दिसली नाही. ओके ओके, जे काही असेल. नाही पण आजोबा व्हिडिओ कॉलिंग करतात हे खरंच खूप कमाल आहे. ग्रेट. मग काय, आता आले होते ना आजोबा, तेव्हाच शिकवलं होतं त्यांना, पटकन शिकले. मस्त. एनिवे पण तुम्ही ऑफिसचं इंटरनेट नक्कीच वापरू शकता. थँक यू मॅम. वेलकम मॅम. निघूया. हो चालेल. फॅमिली टाइम. या. एक्सक्यूज मी. काय काय तुझं काय चाललंय? किती डिस्टर्ब आहेस पल्लू तू? काय झालं? मी कुठे डिस्टर्ब आहे अगं? तू डिस्टर्ब आहेस ना, म्हणजे तू टेन्शन मध्ये आहेस म्हणून मग मला पण टेन्शन येत आहे. आणि खूप टेन्शन आलं ना की भूक, मला भूक लागते. मी काय म्हणते, मी काकूंना ना खाली जाऊन काहीतरी बनवायला सांगते. हा मी आले. कॉल. हा पल्लवी बोल. हॅलो. हॅलो. अरे तू नीतूला फोन करणार आहेस ना आभास म्हणून? मी कसा करणार, तिच्याकडे माझा नंबर सेव्ह असेल ना ऋषी म्हणून. गॉड. अरे पण तुझ्याकडे दुसरा फोन नाहीये का? नाही ग पल्लवी. एखादं सिम कार्ड? नाही. अरे असं काय तू? अरे असं कसं म्हणजे काय, मी काय बुकी आहे का अनेक सिम कार्ड ठेवायला? अरे पण मला वाटलं आपल्या प्लॅन साठी तू एखादं सिम कार्ड विकत घेतलं असशील. नाही घेतलं ग. एक मिनिट, नवीन सिम कार्ड तू घेणार होतीस ना? गॉड. हॅलो. अरे घेतलंय मी ते, पण तुला दिलं नाही अजून. व्हेरी गुड. आपली नंतर भेटच नाही झाली ना. एक मिनिट, माझ्याकडे आत्ता आहे ते. मी एक काम करते, तुला आत्ताच्या आत्ता लगेच घरी आणून देते. ओके. नाही नाही पल्लवी, ऐक, मी जरा बाहेर आहे, शिवाय मला प्रोग्राम सुरू करायचा आहे. कसला? आभासचा. काय? I mean, आभासचा प्रोग्राम सुरू होणार आहे ना, आणि नीतू आभासचा प्रोग्राम ऐकते, त्यामुळे आता फोन करून काय फायदा नाही. मी तिच्याशी नंतर बोलतो आरामात. ओके. चल चल, बाय बाय. ओके, बाय 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 बाय. राम राम महाराष्ट्र. आभास की भास, एक तास जगण्याचा खरा टाइमपास. या प्रोग्राम मध्ये मी आभास, मिस्टर तिळगुळकर. झोपेत असताना कोणीतरी हळूच अंगावरून मोरपीस फिरवल्याचा भास होतो. प्रत्येक ठिकाणी तीच असल्याचा आभास होतो. तुम्ही कधी कुणाच्या प्रेमात पडलात? नाही मॅम, पण रिसेंटली मला कोणीतरी आवडायला लागलं.